मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व नागरिकांसाठी व महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत. सरकारने अपघात, रुग्णवाहिका, पोलीस मदत, अग्निशमन दल, महिला अत्याचार, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांवरील अत्याचार इत्यादी आपत्कालीन घटना व संकटाच्या काळात आता वेगवेगळे नंबर डायल करण्याची गरज नाही. फक्त एकाच नंबरने तात्काळ मदत मिळेल त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी आपण ही महत्त्वाची माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो दिवस रात्र 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस जनतेच्या सुरक्षेसाठी कार्य तत्पर असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस विभागाकडून नागरिकांना पहिल्यापेक्षाही जलद आणि तात्काळ मदत मिळावी यासाठी पुन्हा एक पाऊल पुढे टाकले आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणजे मिळावी म्हणून जनतेच्या सेवेसाठी 100 100 या हेल्पलाईन नंबरला पर्याय 112 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत मिळावी यासाठी पूर्वी 100 या क्रमांकावर हेल्पलाईन चालू करण्यात आलेली होती. याशिवाय अग्निशमन, आरोग्य मदत, रुग्णवाहिका, महिला अत्याचार, लहान मुलांचे शोषण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध हेल्पलाईन सुरू करण्यात आलेल्या आहेत. या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात आणि नागरिकांना संकटाच्या काळात ताबडतोब मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरासाठी 112 हा एकच क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. GPS प्रणालीवर आधारित ही सेवा असेल. 112 या नव्या क्रमांकामुळे त्वरित मदत उपलब्ध करून दिली जाईल. देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील पोलिसांशी संपर्क साधण्याचा 100 हा क्रमांक आता बदलला जाणार असून 112 या एकाच हेल्पलाईन वरून सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. जसे की पोलीस, अम्ब्युलन्स, अग्निशमन दल, ज्येष्ठ नागरिक, महिला हेल्पलाईनची एकत्रित मदत उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला आहे. नागरिकांना आपत्कालीन म्हणजे संकटाच्या काळात तात्काळ मदत हवी असल्यास आता 112 हा हेल्पलाईन क्रमांक डायल करावा लागणार आहे. विशिष्ट यंत्रणेच्या सहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कुठून आला हे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना कळणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, महिला हेल्पलाईन, चाइल्ड हेल्पलाईन यांना एकाच वेळी त्या कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून त्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊ शकतील आणि त्यांना त्वरित मदत मिळू शकेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.